नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दहावी सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा पेपर सेकंड मधला पहिला चॅप्टर जो अत्यंत महत्त्वाचा आहे त्याची सुरुवात आपण त्या ठिकाणी करणार आहोत। त्या चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन। हेरिडिटी आणि इव्होल्यूशन हा जो चैप्टर आहे हा तुमचा एक बेस आहे। पुढे चालून ज्या तुम्हाला स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, नीट आहे, सीईटी आहे, या सारख्या परीक्षांसाठी या चैप्टरचं अत्यंत महत्त्व आहे। म्हणून हा चैप्टर तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजणं गरजेचं आहे। याचे संपूर्ण जे कन्सेप्ट आहे हे कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी क्लियर करून देण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन। तर बघूया हेरिडिटी आणि इव्होल्यूशन। हेरिडिटीचा अर्थ काय आहे? हेरिडिटी मीन्स ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर। ट्रान्समिशन मीन्स ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन और अनादर जनरेशन। हा चैप्टर व्यवस्थितपणे समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला नववी इयत्ता नववी मधला एक चैप्टर त्या ठिकाणी रेफर करणं गरजेचं आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी हेरिडिटी आणि व्हेरिएशन हे त्या चैप्टरचं त्या ठिकाणी नाव आहे। हा चैप्टर जर तुम्ही त्या ठिकाणी केला तरच हा चॅप्टर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात येईल। म्हणून तो चॅप्टर अगोदर विद्यार्थ्यांनी रेफर करावा असं मला त्या ठिकाणी वाटतं। तर मी आता तुम्हाला डेफिनेशन सांगितली हेरिडिटी। हेरिडिटी मीन्स ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन। एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म संक्रमित करण्याला हेरिडिटी असे। Now the question arises here, what is mean by evolution? Evolution is nothing but slow but gradual changes takes place. हे अत्यंत मंद गतीने होणारी प्रक्रिया आहे। Very 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 slow process. It requires thousands of years. ही प्रक्रिया होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो। तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, इवन प्राण्यांची वाढ सुद्धा आपल्या डोळ्यांना लक्षात येत नाही। कारण गृहीत धरा की तुमच्याकडे एक छोट पपी डॉग आहे, एक कुत्र्याचं पिल्लं आहे, आणि रोज तुम्ही त्या कुत्र्याच्या पिल्लाचं जर ऑब्झर्वेशन केलं की त्याचं नाक किती लांब झालंय, कानाची लांबी किती वाढली, त्याची उंची किती वाढली, हे तुमच्या लक्षात येणार। परंतु गृहित धरा 10-15 दिवस तुम्ही मामाच्या गावाला गेला आणि 10-15 दिवसाच्या नंतर परत आला आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याची वाढ बऱ्यापैकी झाली। दररोज जे तुम्ही ऑब्झर्वेशन करता तेव्हा तुम्हाला ते त्या ठिकाणी लक्षात येणार नाही, परंतु 10-15 दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी जेव्हा ऑब्झर्व कराल त्या ठिकाणी तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल की याची वाढ बऱ्यापैकी झालेली आहे। यापेक्षा 1000 पट संथ गतीने होणारी जी प्रक्रिया आहे ती म्हणजे त्या ठिकाणी इव्होल्यूशन प्रोसेस। आणि लक्षात घ्या, इव्होल्यूशन प्रोसेस होण्यासाठी त्या ठिकाणी जे व्हेरिएशन आहे हे व्हेरिएशन त्या ठिकाणी इम्पॉर्टंट रोल प्ले करतं। म्हणून आपल्याला सुरुवातीला व्हेरिएशन्स काय आहे, चेंजेस काय आहेत हे समजून घ्यावे लागतील किंवा ते का निर्माण होतात। बघा, व्हेरिएशनची डेफिनेशन जर करायची झाली व्हेरिएशन्स आर द चेंजेस दॅट आर सीन इन द ऑफस्प्रिंग।
which are different than that of their parents. एखाद्या अपत्यामध्ये जे निर्माण झालेले गुणधर्म जे मातापित्यांपेक्षा भिन्न असतात त्याला आपण त्या ठिकाणी व्हेरिएशन्स असं त्या ठिकाणी म्हणजे डेफिनेशन आपण अशी केली व्हेरिएशन्स आर द चेंजेस दैट आर सीन इन द ऑफस्प्रिंग विच आर डिफरंट दैन दैट ऑफ देअर पेरेंट्स त्यांच्या मातापित्यांपेक्षा भिन्न असलेले जे गुणधर्म अपत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याला आपण त्या ठिकाणी व्हेरिएशन्स असं मग हे व्हेरिएशन्स का निर्माण होतात तर हे व्हेरिएशन्स निर्माण होण्याच्या पाठीमागे काही कारण आहेत त्यापैकी पहिलं कारण आहे बिकॉज ऑफ द जेनेटिक रिकॉम्बिनेशन जेनेटिक मिक्सअप यू नो दैट हाफ ऑफ द जेनेटिक मटेरियल कम फ्रॉम द मदर हाफ ऑफ द जेनेटिक मटेरियल कम फ्रॉम द फादर देर इज द जेनेटिक मिक्सअप टेक्स प्लेस एंड बिकॉज ऑफ मिक्सिंग ऑफ दिस जेनेटिक मटेरियल व्हेरिएशन्स आर ऑकर यांच्या जेनेटिक मटेरियलच्या मिक्सअपमुळे त्या ऑर्गॅनिझम मध्ये त्या ठिकाणी चेंजेस घडून येतात आता साधं एक एक्झाम्पल पाहू की जसं तुम्हाला जर रंगाची माहिती असेल तर पिवळा आणि निळा रंग एकत्र केला तर कोणता रंग तयार होईल बरं तर निळा आणि पिवळा रंग एकत्र केल्याच्या नंतर हिरवा रंग तयार होईल मग हा हिरवा रंग पिवळ्या रंगासारखा आहे का नाही किंवा तो निळ्या रंगासारखा आहे का नाही त्या दोघांपेक्षा जसा हा वेगळा त्या ठिकाणी निर्माण झाला तस अपत्यामध्ये जे असलेले गुणधर्म आहे ते त्यांच्या मातापित्यांपेक्षा भिन्न असतात मातापित्यांचे गुणधर्म जे आहे त्याच्यापेक्षा अपत्यामध्ये असलेले जे भिन्न गुणधर्म आहे या गुणधर्मांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो लक्षात येते त्याला आपण त्या ठिकाणी व्हेरिएशन्स असं त्या ठिकाणी हे पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं की मिक्सिंग ऑफ द जेनेटिक मटेरियल दॅट इज द रिकॉम्बिनेशन आणि याच दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे निसर्गामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात त्या बदलांचा परिणाम सजीवांच्या जीन्सवर होतो म्हणजे जनुकीय पदार्थांवर होतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बदल होतात हे बदल त्याच्या पुरतेच मर्यादित न राहता ते एका पिढ्यातून पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये त्या ठिकाणी संक्रमित केले जातात स्थानांतरित केले जातात इकडे बघा तुम्हाला एक माहिती असेल की थंड प्रदेशातील लोकांचं नाक लांब असतं तुम्ही कधी विचार केला की का लांब असतो कारण की बाहेरची जी हवा आहे ही हवा थंड असते ती आतमध्ये शरीरात जाईपर्यंत फुफ्फुसापर्यंत पोहोचेपर्यंत ती उबदार व्हावी म्हणून थंड प्रदेशातील लोकांचं नाक हे लांब असतं हा बदल त्यांच्यामध्ये कशामुळे झाला बाहेरच्या वातावरणानुरूप झाला वातावरणामध्ये जे बदल आहे त्या बदलांचा परिणाम त्यांच्या जनुकीय पदार्थावर झाला जीन्सवर झाला आणि म्हणून त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी बदल झाले हे जे सगळे बदल आहे या बदलांना आपण त्या ठिकाणी व्हेरिएशन्स म्हणतो आणि या व्हेरिएशनचं अकोमोडेशन डिपॉझिशन प्रत्येक पिढीमध्ये यांचं संचयन त्या ठिकाणी होतं आणि ते पुढच्या पिढीमध्ये त्या ठिकाणी संक्रमित केले जातात याचा परिणाम म्हणजे त्या ठिकाणी इव्होल्यूशन आहे आता तुम्हाला इव्होल्यूशनचा अर्थ निश्चितपणे लक्षात आला असेल मित्रांनो डायनासॉर्स जो आहे हा गाढवासारखा छोटा प्राणी होता
परंतु तुम्ही तर म्हणाल सर आमच्याकडे आम्ही जो पाहिला तो डायनासॉर्स कुठल्या पिक्चर मधून किंवा एखाद्या मालिकेमधून कुठे जे डायनासॉर्स पाहिला किंवा आम्ही त्याचे काही चित्र पाहिले तर तो आम्हाला फार प्रचंड भव्य त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मग तुम्ही गाढवासारखा डायनासॉर्स होता असं का म्हणताय? तर तो सुरुवातीला गाढवासारखा होता. त्याच्या इव्होल्युशन म्हणजे काय की मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या प्रत्येक पिढीमध्ये चेंजेस घडून येतात, व्हेरिएशन्स त्या ठिकाणी होतात. जसं या पिढीमध्ये बदल होतो त्याच्या नंतरच्या पिढीमध्ये बदल होतो त्याच्या नंतरच्या पिढीमध्ये बदल होतो त्याच्या नंतरच्या पिढीमध्ये बदल होतो. जनरेशन आफ्टर जनरेशन दिस चेंजेस कंटिन्युअसली गोइंग ऑन. हे पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी होतात. आणि शेवटी जेव्हा आपण हा सजीव पाहतो तेव्हा तो या सजीवाचा जर विचार केला तर हा सजीव या सजीवापेक्षा पूर्णतः भिन्न असतो. जसं आपल्याला वाटतं की याची उत्क्रांती याचं इव्होल्युशन कदाचित याच्यापासून झालंच नसावं. डायनासॉर्सचं एक्झाम्पल सांगत होतो की गाढवासारखा होता, सुरुवातीला त्यांचंच पृथ्वीवर साम्राज्य होतं, खायला भरपूर होतं, म्हणून ते या पिढीमध्ये स्ट्रॉंग झाले, त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये स्ट्रॉंग, त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये स्ट्रॉंग, त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये जनरेशन आफ्टर जनरेशन हे जे स्ट्रॉंगनेसचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे हे स्ट्रॉंगनेसचं कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी काय झालं, वाढत गेलं. आणि एवढे प्रचंड अजस्त्र असे भीमकाय त्या ठिकाणी हे डायनासॉर्स तयार झाले. मग ते आपल्याला सुरुवातीला वाटतच नाही की गाढवासारख्या ऑर्गॅनिझम पासून तयार झालेले असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल विद्यार्थी मित्रांनो, मानवाची उत्पत्ती रात किड्यासारख्या सूक्ष्म जीवापासून त्या ठिकाणी झाली. आणि प्रत्येक पिढीमध्ये अशाच प्रकारचे चेंजेस होऊन म्हणजेच त्या ठिकाणी इव्होल्युशन होऊन मानवाची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली. ही इव्होल्युशनची हिस्ट्री, हे इव्होल्युशन आहे. प्रत्येक पिढीमध्ये थोडा त्या ठिकाणी काय होत जातो, बदल होत जातो, याला आपण त्या ठिकाणी म्हणतो इव्होल्युशन. आता लक्षात आलं असेल की हेरिडिटी म्हणजे काय आणि इव्होल्युशन म्हणजे काय. तर आता थोडं पुढच्या भागाकडे येऊया. या चॅप्टरच्या नावाचा अर्थ तुम्हाला अव्यवस्थितपणे लक्षात आला असेल तर तुमच्या चॅप्टरमध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ज्याच्यामध्ये इथं पहिला जो क्वेश्चन आहे विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमधला कोणता कंपोनंट, कोणता घटक हा त्या ठिकाणी ऑर्गॅनिझमचे हेरिडिटरी कॅरेक्टर त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो. आन्सर टू दिस क्वेश्चन इज जीन. डू या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आहे जीन्स. व्हॉट आर जीन्स? जीन्स आर नथिंग बट द फ्रॅगमेंट ऑफ डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्यूलच्या ठराविक लांबीच्या तुकड्याला आपण जीन्स असं म्हणतो. हे जीन्स त्या ठिकाणी सेलमध्ये असलेल्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात आणि हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म संक्रमित करण्याला जिम्मेदार असतात, रिस्पॉन्सिबल असतात, विच कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर्स. ओके, नाउ द सेकंड क्वेश्चन इज दॅट व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी. तर याची व्याख्या मी अगोदरच केली. इथं फक्त शब्दप्रयोग काय आहे
फिजिकल आणि मेंटल. द प्रोसेस ऑफ ट्रांसफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर दॅट इज द फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग और पॅरेंट्स टू द प्रोजेनी. प्रोजेनीचा अर्थ इथे पिढी आहे. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म संक्रमित केले जातात, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, हेरिडिटी. आपल्या चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तर हेरिडिटी मी तुम्हाला चॅप्टरच सुरुवात करण्यापूर्वीच सांगितलं होतं की नाइंथचा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी अगोदर अभ्यासावा लागेल. कारण की जरी तुम्हाला या चॅप्टरचा इंट्रोडक्टरी पोर्शन लक्षात आला तरी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे, ट्रान्सक्रिप्शन आहे, ट्रान्सडक्शन आहे, या प्रोसेसेस ज्या डीएनए वर आधारित आहे त्या समजण्यासाठी तुम्हाला नाइंथचा अभ्यास करावा लागेल. तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांकडे जर बुक्स नसतील किंवा इतर त्यांचे काही समस्या असतील तर त्याच्या संदर्भामध्ये त्या डीएनएच्या मॉलिक्युलविषयी, जे आरएनए आहे त्या आरएनएच्या प्रकारांविषयी आपण सुरुवातीला सविस्तर चर्चा करूया आणि नंतरच मग आपण त्या ठिकाणी पुढच्या भागाला त्या ठिकाणी सुरुवात करू. तर इथे जो थर्ड क्वेश्चन आहे, विच आर द कंपोनंट ऑफ डीएनए मॉलिक्यूल, हा क्वेश्चन, या क्वेश्चनचा आन्सर जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला डीएनए ची रचना समजून घ्यावी लागेल. तर आपण डीएनए चे कंपोनंट म्हणजे घटक, डीएनए चे कंपोनंट समजून घेण्यासाठी डीएनए च्या मॉलिक्यूलची जी रचना आहे ती अगोदर त्या ठिकाणी अभ्यासूया. सो द कंपोनंट ऑफ डीएनए मॉलिक्यूल, बघा विद्यार्थी मित्र, मी डायरेक्ट डीएनए विषयी तुम्हाला सांगणार. सगळ्यात महत्वाचं की हे डीएनए कुठे असतात, कसे असतात, याच्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं. यू नो दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स, सेल ऑर सेल्स. आणि मग ही जी सेल आहे या सेलच्या मध्ये त्या ठिकाणी न्यूक्लियस असतो. मे बी पॉसिबल वन टू और मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सिंगल सेल. एका सेल मध्ये एक न्यूक्लियस असू शकतो, दोन असू शकतात किंवा अनेक असू शकतात, वॉट एव्हर इट इज. प्रथम आपण त्या ठिकाणी केंद्रकाविषयी इन्फॉर्मेशन पाहू. जनरली सेल मध्ये एक तरी न्यूक्लियस असतोच, काही सेल त्याला अपवाद आहे, त्याचा अभ्यास आपण आता काही करणार नाही. तर सपोज दिस इज द न्यूक्लियस, ओके, दिस इज द न्यूक्लियस. दिस इज द न्यूक्लियस, दिस इज द न्यूक्लियर मेम्ब्रेन एंड इनसाइड दिस न्यूक्लियर मेम्ब्रेन ए न्यूक्लियोप्लाज्म इज प्रेझेंट. जसं सेल मध्ये सेल सायटोप्लाझम असतो तसं न्यूक्लियस मध्ये जे प्लाझम आहे, जे लिक्विड आहे, फ्लुइड आहे, ज्याला तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणता, न्यूक्लियोप्लाझम. हे जे न्यूक्लियोप्लाझम आहे या न्यूक्लियोप्लाझम मध्ये स्मॉल थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स सारखं असेल, थ्रेड लाईक स्ट्रक्चर सारखं असेल
and these structures now called as chromatin. Chromatin thread or chromatin network. But during the process of cell division, these chromatin thread becomes short and thick. Now called as chromosome. When chromatin material, chromatin thread get condensed, then these are called as chromosomes. So chromatin material after condensation converted into chromosomes. And genes are located on the chromosome. So on the chromosomes, genes are present. Now again question arises here, what are the genes? Genes are nothing but the fragment of DNA molecule. That is, they are made up of DNA and histone protein. What? DNA and histone protein. Out of these two, this material does not act as a genetic material. हे material genetic material म्हणून काम करत नाही, म्हणून आपण त्याचा विचार करत आहोत. Only DNA act as a genetic material. That is the hereditary material. म्हणून आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, DNA चा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला लक्षात आलं असेल की आता DNA कसा आहे, म्हणजे कुठे प्रेझेंट असतो. या DNA ची जी मॉडेल आहे, सुरुवातीला वॅटसन आणि क्रिक या दोन सायंटिस्टने 1953 ला त्यांनी मॉडेल त्या ठिकाणी प्रपोज केलं, आणि 1955 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं त्यांच्या या कार्याबद्दल. तर वॅटसन आणि क्रिक याचं जे DNAचं मॉडेल आहे, ते मॉडेल आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत उद्याच्या तासामध्ये. विद्यार्थी मित्रांनो,